समीर एस डी। मित्रांनो, आता तुम्हाला एक व्हिडिओ दिसला असेल, सेम त्या पद्धतीचा व्हिडिओ स्टेटस कसा तयार करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर हा व्हिडिओ थोडा पण स्किप ना करू, कारण की प्रत्येक स्टेप महत्त्वाची असते, छोटे छोटे स्टेप आहे। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही परफेक्ट सेम तसं स्टेटस बनवू शकता एकदम सोप्या पद्धतीनं। मित्रांनो, मी जेही ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी सांगतो त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असते, आणि माझ्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा, कारण की तिथे मी सगळा डाटा देत असतो व्हिडिओचा। आज जे काइन मास्टर विदाउट वॉटरमार्कची लिंक आहे ती सुद्धा माझ्या टेलिग्राम चॅनलवर भेटेल। तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून डायरेक्टली चॅनल तुम्ही जॉईन करू शकता आणि तिथून डेटा डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालवता चला सुरू करूया। तर मित्रांनो, यासाठी आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे। माझ्याकडे जे ॲप्लिकेशन आहे ते विदाउट वॉटरमार्कचं आहे, क्रॅक व्हर्जन आहे। हे याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये नाही देऊ शकत, पण माझं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर मी लिंक नक्की टाकेल किंवा ॲप्लिकेशन टाकेल। तर माझं टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करू शकता किंवा जॉईन करू शकता। आणि बाकी जे टेम्पलेट्स वगैरे आहे त्याची पण लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल किंवा टेलिग्राम चॅनलवर पण भेटून जाईल। तर टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, कारण की तिथे तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन भेटत असते। तर आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन डाउनलोड करून ओपन करायचं आहे। मी इथं प्रोजेक्टला क्लिक करणार आहे, 9:16:16 रेशो घेणार आहे, कारण की मला इथे व्हॉट्सअपला स्टेटस ठेवायचं आहे म्हणून हा मी रेशो घेणार आहे। ओके, त्याच्यानंतर मला इथं एक टेम्पलेट्स घ्यायचं आहे, तर मी हे टेम्पलेट्स घेणार आहे। बघा, हे टेम्पलेट्स घेतलेलं आहे, तर आता मला सुरुवातीला इथं एक इमेज ॲड करायची आहे। तर याची पण लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल, तर मी ही इमेज घेतलेली आहे। बघा, तर ही इमेज घेतल्यानंतर तुम्हाला सरळ काय करायचं आहे, बघा, ही इमेजला मी थोडं छोटं करून घेणार आहे आणि इथे इन ॲनिमेशन दिसेल याला क्लिक करायचं आहे, थोडं खाली यायचं आहे आणि याला स्केल अपचं द्यायचं आहे, इफेक्ट द्यायचा आहे, एकचंच ठेवायचं आहे किंवा दीडचा करून घेऊ आपण, ठीक आहे। आणि बॅक घेऊया, आउट ॲनिमेशनसुद्धा आपण देऊया, स्केल डाऊन देऊया, ठीक आहे। परत थोडं बॅक येऊया, स्केल डाऊनचा इफेक्टसुद्धा आपल्याला दीडचा द्यायचा आहे म्हणून मी दीडला क्लिक करणार आहे। आणि बॅक यायचं आहे, बॅक आल्यानंतर इथं ओवरऑल ॲनिमेशन दिसेल त्याला क्लिक करायचं आहे, आणि इथं एक इफेक्ट असं बघा ड्रिफ्टिंग याला क्लिक करायचं आहे आणि याला मी राईट करणार आहे। आता माझी जेवढी इमेज आहे मी तिथपर्यंत जाणार आहे आणि पुढचं जे आहे पार्ट तो कट करणार आहे, याला कट करून कैचीला क्लिक करायचं आहे आणि ट्रिम टू राईट ऑफ प्ले हेडला क्लिक करायचं आहे, जेणेकरून पुढचा इफेक्ट कट होऊन जाईल। तर ही इमेज तुम्हाला दाखवून देतो मी, पहिले याचा साऊंड बंद करतो, याला क्लिक करून साऊंडला क्लिक करायचं आहे आणि साऊंड बंद करायचं आहे। हे बघा, हे काय अशा प्रकारे झालेलं आहे। तर याच्या पुढं आता आपले फोटोज वगैरे लागणार आहे, इथं तुम्हाला 15 ते 20 फोटो तरी लागेल, 15 तरी लागतात कमीत कमी। तर फोटो क्लिक करण्याआधी तुम्हाला सेटिंगला क्लिक करायचं आहे आणि सेटिंगला क्लिक केल्यावर एडिटिंगमध्ये यायचं आहे आणि तो फिल स्क्रीनला क्लिक करायचं आहे आणि वरतू फोटो क्लिप दिलेले डिफॉल्ट ड्युरेशन ऑफ फोटो क्लिप त्याला मी 0.5 ठेवणार आहे आणि याला राईट करणार आहे। आता मी इथे फोटो ॲड करणार आहे, मीडियाला क्लिक करणार आणि इथून मी एक 10 फोटो तरी किंवा 8 फोटो घेतो आहे मी, 1 2 3 4 5 6 7 8, ठीक आहे, हे 8 फोटो घेतलेले आहे। याच्या पुढं आता परत मला सेटिंगला क्लिक करायचं आहे, एडिटिंगमध्ये यायचं आहे आणि याला मला ठेवायचं आहे 2 टाईम द्यायचा आहे, ठीक आहे, 2 सेकंदाचा। परत मी फोटोला क्लिक करणार आहे आणि इथून मी परत 8 फोटो घेणार आहे, तर मला स्टेटस बघायला लागणार आहे किती सेकंदाचं होत आहे, तर त्याचं म्हणून मी 8 फोटो इथे सिलेक्ट करणार आहे राहिलेले, 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8, ठीक आहे, 24 सेकंद झालेले, मी अजून 2 फोटो वाढवतो आहे आणि हे झालेले 28 सेकंदाचं। ओके, आता हे व्हिडिओ स्टेटस काही अशा प्रकारे झालेलं आहे। तर आता जे आपण 0.5 इफेक्ट लावून 8 फोटो घेतले होते ते सोडून द्यायचे आहे तुम्हाला, आणि त्याच्या पुढचा जो पहिला फोटो आहे 2 सेकंदाचा त्याला क्लिक करून क्लिप ग्राफिक्सला क्लिक करायचं आहे। इथं मेमोरी लेनचा इफेक्ट असणार आहे, तो जर काही नसेल तुम्हाला तर गेट मोरला इथं क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला सर्च करायचं आहे। बघा, इथं लगेच दिसून जाईल तुम्हाला, इथं मॉडर्न आणि सिम्पलमध्ये यायचं आहे, इथे तुम्हाला इफेक्ट भेटून जाईल मेमोरी लेनचा, दाखवून देतो आहे मी। बघा, इथे दिसून जाईल मेमोरी लेन, हे बघा, हा इफेक्ट डाउनलोड करायचा आहे तुम्हाला आणि तो ऑटोमॅटिकली इन्स्टॉल होऊन जाईल। तर इथं 1 इफेक्ट आलेला, 2 बघा मेमरी लेनचा, त्याला क्लिक करून मी 3 इमेज लावून देणार आहे। प्रत्येक फोटोला मी आता इमेज लावून घेतो आहे, क्लिप ग्राफिकला क्लिक करून मेमरी लेनला 3 इफेक्ट सगळ्याला लावून घेतो आहे मी, सेम पद्धतीने, काही अवघड नाही आहे 3 मी हा इफेक्ट लावतो आहे। तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर काही सबस्क्राईब नसेल केलं तर, आणि लाईकसुद्धा करा, तोपर्यंत मी इफेक्ट सगळे लावून घेतो सेम या पद्धतीने, तुम्हाला इफेक्ट लावायचे काही अवघड नाही मित्रांनो। आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहणार आहे म्हणून मला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा। 3 इफेक्ट, ओके, इथे पण याला पण लावून घ्यायचं आहे, क्लिप ग्राफिक्स मेमरी लेन आणि 3 इफेक्ट। इफेक्ट ॲड होत नसल्यास मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला ॲड कसं करायचं ते सुद्धा सांगेन।
ओके ही मेमरी लाइन ओके तीन नंबर ओके आता इथे आपल्याला सॉन्ग ऐड करायचे आहे म्हणून मी इथं ऑडिओला क्लिक करणार आहे आणि मी इथे एक सॉन्ग डाउनलोड केलेला आहे ऑलरेडी पी मध्ये असेल ते हे तर मी या साउंडला क्लिक करणार आहे थोडं इथून कट करून घेतोय इथून कट करतोय साउंडला क्लिक केल्यानंतर इकडे साइडला ऑप्शन येतात ट्रिम स्प्लिट भेटतंय तर मी इथं करणार आहे ट्रिम टू लेफ्ट अप प्ले हेडला क्लिक करणार आणि ह्या सॉन्गला मी सुरुवातीपासून लावून देणार ठीक आहे आता मला इथे दोन अजून टेम्पलेट्स ॲड करायचे म्हणून मी लेअरला क्लिक करणार आहे मीडियाला क्लिक करणार आहे आणि थोडं मी खाली येणार आहे माझ्या एका फोल्डरमध्ये आहे काइन मास्टरमध्ये तर मी तर हा एक इफेक्ट घेणार आहे याला फुल स्क्रीन करून घेणार आधी ठीक आहे राईट करणार परत इफेक्टला क्लिक करणार खाली येणार ब्लेंडिंगचं ऑप्शन असणार बघा तर ब्लेंडिंगला क्लिक करून इथं स्क्रीनचा इफेक्ट देणार ओके याला राईट करणार परत एकदा क्लिक करून याचा साऊंड जो आहे तो ऑफ करून टाकणार आणि परत एकदा क्लिक करून याला ती इकडे तीन डॉट असेल बघा लेफ्ट साईडला याला क्लिक करणार आणि याला डुप्लिकेट करणार परत त्याला डुप्लिकेट करणार तीन लेअर करणार कारण की ते पूर्ण पुरले पाहिजे आपल्याला आणि पूर्ण पार्टला लावून घेणार मी ठीक आहे याला घेणार तिसऱ्या साईडला ओके हे झालेले बघा ॲड आणि परत थोडं मिसमॅच होतं आहे थोडं ओके फोटोलाच क्लिक करून टाकू आपण कट करून टाकू ठीक आहे आता आपल्याला इथं अजून एक टेम्पलेट बॉर्डर टाकायची आहे तर मी क्लिक करणार लेअरला मीडियाला मी बॉर्डर डाउनलोड केलेली आहे त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल किंवा माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे तुम्हाला आणि याला फुल स्क्रीन करून घेणार आहे बॅक येणार आणि खाली आहे बघा ब्लेंडिंगचं ऑप्शन त्याला क्लिक करून इथे स्क्रीन करणार आणि इथं राईट करून देणार आता तुम्ही याचं साऊंड पण म्यूट करून टाकतो मी आणि आता तुम्ही स्टेटस बघू शकता अशा प्रकारे तयार झालेलं आहे हे बघा एकदम सोप्या पद्धतीनं छान स्टेटस तयार झालेलं आहे असे स्टेटस तुम्ही तयार करू शकता काहीही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला तर अजून तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असल्यास मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा सोबत बेल आयकॉन क्लिक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि स्टेटस हे डाउनलोड करायचं असेल तर वरती तुम्हाला डाउनलोडचं सिम्बॉल भेटतं बघा राईट साईडला याला क्लिक करणार आणि इथून एक्सपोर्ट करणार FHD 1080 पिक्सलमध्ये आणि 30 फ्रेम रेटचा कारण की हे जे आहे HDचं आहे म्हणून एक्सपोर्ट इथून होईल आणि एक्सपोर्ट झाल्यावरती तुम्ही कुठेही पोस्ट करू शकता तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन हवी असल्यास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र.